आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर काल आमच्या इकडे पाणीच नाही आलं रात्री, तर कपडे होते तर पाणी आले. तर त्याच्यानंतर पट्टी मशीन लावून घेतली, ब्लँकेट पण धुवायचे होते सगळे, तर एक करून धुवायचे. मग आज एक ब्लँकेट धुवायला टाकलं इकडे, आणि माझं सगळं टिफिन वगैरे झालं, तर कपडे पण खूप सारे होते. सगळं ते धुवून वगैरे टिफिन वगैरे झालं माझं, बनवून आवरून घेतलं सगळं. तर कोथिंबीर लवकरात लवकर येण्यासाठी काय करतात? तर इथं माझ्याकडे हे धने आहेत बघा, आणि मी 4-5 दिवसापूर्वीच माती तयार करून ठेवलेली, तुम्हाला सांगितलंच होतं. तर आता ह्याच्यामध्ये मी आज ते कोथिंबीर लावणार आहे. तर कोथिंबीर लवकर येण्यासाठी असं कशाच नाही, म्हणजे पहिलं तर मी जो खलबत्ता होता तर त्याच्यातल्या त्या खलबत्त्याने हे करायचं ट्राय केला, पण नाही झालं. म्हणजे त्याच्या डाळी पाडायचे पूर्ण, मग नंतर लाटण्याने मी असे दोन भाग त्याचे करून घेतले, आणि माझ्याकडे जेवढं पण बी आहे कशा कशाचं तर ते सगळं जमा केलं. आधी हे माझ्याकडे हे पालकचं थोडं मी आधी आणून ठेवलेलं, तर तेही बी होतं थोडंसं. थोडेसे धने आणि थोडीशी मेथी असे हे सगळं आता मी टोकणार आहे. आणि गावाकडून येताना मी थोडंसं बी पण आणलेलं, म्हणजे त्याला इकडं वाल वगैरे म्हणतात, पण गावाकडं उसावलं वगैरे पण म्हणतात, म्हणजे अशा व्हाईट कलरच्या शेंगा असतात त्या. जर आले वेळेल तर छान, मग मी नंतर दाखवेनच. तर ते सगळं यायला आता इथं 4-5 कुंड्यारी काम आहेत माझ्याकडं. तर मग त्याच्यात जे कोथिंबीर आहे, म्हणजे कोथिंबीर येण्यासाठी धने जे आहेत, तर ते असे डायरेक्ट सगळीकडे असं पसरणार आहे, आणि मेथी पण. कारण ते टोकलं तर म्हणजे खूप कमी जागा आहे, तर मग ह्याच्यामध्ये टोकलं तर खूप कमी येईल, तर त्यामुळं ते इथं पसरावं लागणार आहे. नाहीतर जास्त स्पेस असेल तर म्हणजे कोथिंबीर किंवा मेथी वगैरे, तर ते टोकल्यानंतर खूप छान येतं. पण मग इथं जे पालक आहे, तर ते पालकचं बी थोडं जास्त दिवसाचं आहे, ते त्यामुळे थोडंसे जास्त असं घेऊन ते मी टोकून घेतलं. आणि बाकी धने वगैरे जे आहे, म्हणजे धने वगैरे, धने आणि मेथी, तर ते सगळं असं स्प्रेड करणार आहे मी व्यवस्थित, तर दाखवतेच तुम्हाला. आणि जे थोडंसं बी होतं, म्हणजे पावट्याच्या शेंगा किंवा असं म्हणू शकता वाल वगैरे असतं, तर वालचाच एक प्रकार आहे, तर तेही मी गावाकडून येताना घेऊन आलेली. आणि थोड्याशा कारल्याच्या बिया पण आहेत, तर त्याच्यापैकी कोणतं काय येईल तर तेही नक्की मी तुम्हाला दाखवेन नंतर. आणि जर जास्त जागा वगैरे असेल तर हे अशक्यतो असं सगळीकडे असं न पसरता डायरेक्ट टोकलं तर खूप छान येतं, म्हणजे छोट्या छोट्या जागेत असं. तर आता जास्त जागा नाही आहे, तर त्या दिवशी एवढं साफ करून पण थोडेसे खडे होते. तर मग नंतर अजून एक वेळ मी खडे जरा पाहिले, तर 2-3 खडे भेटले, तर मग ते काढून टाकले. आणि मग त्याच्यानंतर आता हे जे फायनली आहे तर ते टोकायचे. आणि आज मी उठल्याच हे काम पहिलं चालू करते, कारण मग नंतर राहिलं की पूर्ण दिवसभर मग राहूनच जातं. त्यामुळे मग आधी ठरवलं हेच करून घ्यायचं. म्हणजे मी कपडे धुवून ठेवलेले, फक्त त्याला ते सुकट टाकायचे राहिले. तर आता बघू ते नंतर, तोपर्यंत पाणी पण गरम करत ठेवले आंघोळीचं. आता ते टोकून वगैरे झालं सगळं, आणि आता झाडू मारून घेते, म्हणजे आंघोळ वगैरे झाली की कपडे जे आहेत ते टाकता येईल. कारण ब्लँकेट वगैरे आहे आज खूप सारे, कपडे कार्पेट वगैरे सगळंच धुवून टाकलेलं. आणि आज जास्त काही मी व्लॉग नाही बनवला आहे, कारण मी सांगतेच 2 दिवस झालं झोप नाही. तर मी आज फायनली दिवसाची झोपणार आहे, मग त्यामुळे व्हिडिओ वगैरे जास्त बनवणार नाही आहे दिवसात. कारण तब्येत पण महत्त्वाची आहे, जर तब्येतच पूर्ण बिघडली तर मग काय करणार ना, कामं काही नंतरही करता येतील. एक रोज थोडं थोडं केलं तर संपून जाईल, पण कामं तर बरीचशीच आहे. तर मी बरंच जे काही करेन तर ते तुमच्यासोबत पण शेअर करेन. तर आता फायनली हे सगळे कपडे एवढे मी टाकून घेते, आणि मग थोडंसं जेवण वगैरे करून रेस्ट करून घेते, कारण कपडे भरपूर होते, तर त्यामुळे त्याच्यामध्येच 12-1 वाजले. आणि मग नंतर आता जेवण करून झोपून घेते. मग 1-1.5 वाजता जेवण झालं की मग दुपारी थोडंसं एडिटिंग वगैरे, व्हिडिओ अपलोडिंग हे करते, मग त्याच्यानंतर झोपून जाते मग मी. तर मी तुम्हाला सांगत असते, सकाळी कपडे धुते आणि रात्रीही धुते. मग सकाळी आणि रात्री धुतले तरी म्हणजे खूप सारे कपडे असतात, आणि आता तर 1-2 दिवसाचे कपडे आहेत, तर ते म्हणजे टाकायलाच जागा नव्हती, एवढे असे पूर्ण धोबीघाट झालेलं कपड्यांनी गॅलरीचं. आणि गॅलरीमध्ये आम्ही खूप सारे 3-4 अशा लाईन बांधल्यात, प्लस ग्रीलला सगळे कपडे टाकते, तर तेवढे टाकूनही मग म्हणजे पूर्ण अशी जागा पूर्ण पॅकच झालेली आज. तर फायनली झाले कपडे. कपडे टाकायलाच 1/2 पाऊण तास लागणार. तर हे बघा, पाहू शकते तुम्ही किती सारे कपडे खाली ग्रीलमध्ये वगैरे असे मी बरेचसेच टाकलेत, म्हणजे ते जे निम्मे दिसत पण नाही आहे इथून. तर झाले कपडे वगैरे, मग नंतर झोप वगैरे झाले, आणि संध्याकाळी आज बाळाला पण लवकर आंघोळ घातली. आणि फायनली थोडं संध्याकाळी जरा रिकामा वेळ भेटला, म्हणजे स्वतःसाठी थोडंसं बसले 1-5-10 मिनिटं गॅलरीमध्ये. चहा झाला आणि चहा बनवला, आणि चहा घेऊन थोडंसं 5-10 मिनिटं स्वतःसाठी नक्की काढा. आणि आजचा जर व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.